नमस्कार, कसे आहात? मी अनुष्का या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझ्या आईने धनश्री दीदीसाठी जो ड्रेस शिवला आहे त्या व्हिडिओची कटिंग आणि स्टिचिंग आज माझी आई तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच वेगवेगळे डिझायनर वन पीस, वेगवेगळे ड्रेसेस तुम्हाला पाहायला भेटतील. वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज वगैरे पाहायला मिळतील. मगाशी मम्मीच्या माहेरवरून ज्या ताई आल्या होत्या तर त्यांनी हा ड्रेस माझ्यासाठी घेऊन आल्या होत्या. तर मम्मीची रिएक्शन बघूया काय. या ठिकाणी हे शाइनिंगचं कापड 4 मीटर घेतलेलं आहे आणि जॅकेटसाठी नेटमध्ये 3.5 मीटर घेतलेलं आहे. अस्तरचा कपडासुद्धा 4 मीटर घेतलेला आहे. कपड्याची रुंदी जर 50 इंच असेल तर तुम्ही 3 मीटर घेऊ शकता. आता आपण पहिल्यांदा पेपरवरती माप पाहूयात. पूर्ण लांबी फुल लेंथ 55 आहे. बॉडीचा वरचा भाग 15 इंच, त्याच्यामध्ये प्लस 1 इंच करायचा आहे. घेर जो बनवायचा आहे तो 41 इंची आणि त्याच्यामध्ये प्लस 1 करायचं 42 इंची. शोल्डर 6.5 इंची आहे. मुंडा 6.5, समोरचा गळा 6 आणि त्याच्यामध्ये प्लस 1/2, पाठीमागचा गळा 4 ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये प्लस 1/2 कराय. छाती जी घेतलेली आहे ती 32 आहे, त्याचा चौथा भाग 8 आणि त्याच्यामध्ये लुजिंगसाठी 1 आणि 2 इंच मार्जिनसाठी घेतलेला आहे. कमर जी आहे ती 30 इंच आहे. 30 चे 3 समान भाग करून घ्यायचे. जर जाड व्यक्ती असेल तर प्लस 1 करायचा, नाही तर प्लस 1 करायचा नाही, 10 घ्यायचा. जॅकेट बनवायचा आहे, त्याच्यासाठी जॅकेटची लांबी 50 इंच आहे आणि त्याच्यामध्ये प्लस 1 करायचा म्हणजे 51. शोल्डर जे जॅकेटसाठी ठेवायचं आहे ते 7 इंच ठेवायचं आहे. मुंडा 6.5 इंच, समोरचा जो गळा आहे तो 5 इंच ठेवायचा आहे आणि पाठीमागचा जो गळा आहे तो 4 इंची ठेवायचा आहे. पेपरवरती आपण पहिल्यांदा माप कसं घालायचं ते पाहूया. ही कपड्याची लांबी आहे आणि ही रुंदी आहे. कपडा 2 भागामध्ये दुभागून घ्यायचा आहे आणि कपड्याचं जे 1 टोक असतं ते 1 टोक धरून अशा पद्धतीने त्रिकोणी करून घ्यायचं आहे. अमरेला घेर बनवणार आहोत, त्याच्यासाठी अशा पद्धतीने त्रिकोणी घालून घ्यायचं आहे. या टोकापासून 11 इंचावरती आपण कमरेचं माप घेणार आहोत आणि त्याच टोकापासून आपण 53 इंचावरती खाली घेऱ्याचं माप, लांबीचं माप घेणार आहोत. खालच्या स्कर्टची जी लांबी आहे ती 41+1 42 इंची आहे. आपण वरचंसुद्धा वरच्या टोकावरून माप घालणार आहोत, त्याच्यामुळे 42 इंची + 11 म्हणजे 53 इंची घ्यायचं आहे. जर 50 जास्त नसेल तर त्या लोड येतो आणि जोडण्यासाठी अशा पद्धतीने घालायचं. आता आपण कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे, याचा 2 पदरमध्ये ठेवून घ्यायचा आहे. दाखविल्याप्रमाणे कपड्याचं 1 टोक जे आहे ते अशा पद्धतीने ठेवायचं आहे. असं 4 पार्टमध्ये आहे. 2 ओपन बाजू आहेत आणि 1 बंद बाजू आहे आणि त्या बाजूच्या ज्या आहेत त्या 4 बंद बाजू आहेत. वरच्या साईडला आपण कमरेचं माप घेणार आहोत आणि खाली लांबीचं माप घेणार आहोत. कपड्याचा 50 जर कमी असेल तर जोड येतो. जोड येत असेल तर आपण 1/2 इंचावरती असं याच्यावरती ठेवून घ्यायचं, व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. जर फ्रॉकची लांबी जास्त असेल तर अशा पद्धतीने जोड येतो. कमर 30 आहे म्हणून 30 चे समान 3 भाग करायचे आहे आणि त्यात
समान 30 भागामध्ये 10 एक भाग येतो आणि त्या 10 भागामध्ये प्लस 1 इंची करायची. तिसरा भाग 10 वरती ठेवला तरी चालेल, पण जर आपल्याला बाजूला जास्त मार्जिन हवी असेल तर त्याच्यासाठी 11 इंचाचं ठेवून द्यायचं. लांबी जी आहे ती 41 इंची आहे, त्याच्यामध्ये प्लस 42. 42 मध्ये आपण वरच्या टोकाला धरून कट करणार आहोत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 11 धरायचे आणि 11 धरल्यानंतर 53 होतात म्हणून 53 इंचावरती आपण मार्किंग करत जायचं आहे. बरोबर टेपचं वरचं टोक वरती ठेवून एक बरोबर 53 इंचावरती मार्किंग करत जायचं आहे. तुम्ही पाहू शकता निळ्या रंगाची जी लाईन आहे ती वरच्या बाजूला कमरेचं माप घेतलेलं आहे आणि खाली घेऱ्याच्या लांबीचा भाग घेतलेला आहे आणि आता तो कट करून घ्यायचा आहे. खडून जी लाईन आखलेली आहे 53 इंचावरती त्याच्या बरोबर कट करून घ्यायचा आहे. ह्या बाजूची आहे ती, एक बाजू बंद आहे आणि एक बाजू ओपन आहे. ह्या बाजूनं कट करून घ्यायचा आहे एक भाग. तिकडचा जो बंद भाग आहे तो अजिबात कट करायचा नाही. जर जोड येत असेल तर त्या भागावरती हे कट करून घेतलेले जे भाग आहे ते ठेवून द्यायचे आणि शिवून घ्यायचे आणि त्याच्यावरती दाट टीप मारायची. अस्तरला सुद्धा अशा पद्धतीनेच कट करून घ्यायचं आहे. अस्तरचा पन्ना तर खूपच कमी असतो त्यामुळे अस्तरला सुद्धा जोड येतो. वरच्या बाजूला 11 इंचावरती कंबरचं निशान करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूला लांबीचं निशान करून घ्यायचं आहे. मेन पार्टपेक्षा अस्तर हा 4 इंच कमी ठेवायचा आहे आणि अस्तरसुद्धा अशा पद्धतीने अंब्रेला कट करून घेतलं की छान आपला फ्रॉकसुद्धा फुलून येतो. उरलेला जो भाग आहे त्याचा आपण वरचा बॉडीचा पार्ट बनवून घे. बॉडीच्या पार्टसाठी 4 भागामध्ये घ्यायचा आहे आणि बंद बाजू जी आहे ती आपल्याकडे ठेवायची आहे. शोल्डर 6.5 इंच, मुंडा 6.5 इंच ठेवायचा आणि छातीचा जो भाग आहे तो 11 इंचावरती मार्किंग करायचा आहे. लांबी जी आहे ती 15+1 म्हणजे 16 इंचावरती लांबीचं मार्किंग करून घ्यायचं आणि कमर जी आहे ती 10 इंचावरती ठेवायची आहे, 1 इंच कमी ठेवायची आहे. यानंतर मुंड्याला आकार देण्यासाठी 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 1.5 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने मुंड्याचा आकार काढून घ्यायचा. समोरचा गळा आहे त्याची रुंदी आहे 2.5 इंच आणि लांबी आहे 6 इंच, त्याच्यामध्ये प्लस 1.5 इंच करायचा आहे. आपण गळा कट करून घेणार नाही, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी मी मार्किंग करून घेत आहे. गळा आपण कॅनव्हासवरती बनवणार आहोत, गळ्याला आकार देऊन घ्यायचा. आता घातलेल्या मापानुसार कटिंग करून घ्यायचं. आता आपण कपड्यावरती माप घालून घ्यायचं आहे. 4 फोल्डमध्ये कपडा असला पाहिजे. बंद बाजू जी असते ती आपल्याकडे ठेवायची आणि अशा पद्धतीने 1.5 इंच जास्त ठेवून कपड्याचं कटिंग करून घ्यायचं. जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. फ्रॉक, डिझायनर वन पीस, ब्लाऊज, चुडीदार, सर्व प्रकारचे ड्रेसेसचे कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे नेटचं कापड घेतलेलं आहे जॅकेट बनवण्यासाठी, आता आपण त्याची कटिंग करून घेणार आहोत. जेवढी
लांबी येते जॅकेटची तेवढी घ्यायची आहे 50 इंच आणि 1/2 इंच त्याच्यामध्ये घालून 51 इंची लांबी घ्यायची आहे. आणि एक्स्ट्राचे जे वरच्या बाजूचं कापड असतं ते कट करून घ्यायचं, म्हणजे त्याचा हात बनवताना उपयोग होतो. हे जे कापड घेतलेलं आहे ते 4 फोल्डमध्ये विभागून घ्यायचं आहे. शोल्डर जे आहे ते 7 इंची घ्यायचं आहे. आर्महोल जे आहे ते 7 इंची घ्यायचं आहे. आणि आपण फ्रॉकसाठी जसं माप घातलेलं आहे तसंच या ठिकाणी घालायचं आहे. 11 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि मुंड्याचा गोल असा आकार देऊन घ्यायचा. नेट कापड असल्यामुळे तुम्हाला दिसून येत नाही. कमरेचा जो भाग आहे तो 15 इंचावरती घ्यायचा आहे आणि 15 इंचावरती 10 इंच ठेवायचं आहे. आणि छातीच्या भागापासून कमरेच्या भागापर्यंत आखून घ्यायचं आहे. खालचा जो घेरा आहे तो 17 इंची ठेवायचा आहे. कमरेच्या भागापासून खालच्या भागापर्यंत आखून घ्यायचं आहे. झूम केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मुंड्याचा आकार दिलेला आहे. शोल्डर 7, मुंडा 6.5 आणि कमर 15 वरती घेऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीने क्रॉसवरती ठेवून द्यायचं आहे. दिलेल्या मापानुसार हे जॅकेटचं कटिंग करून घ्यायचं आहे. आता स्लीव्स कट करून घ्यायचे आहे. असं 4 फोल्डमध्ये घ्यायचं आहे कापड. बंद बाजू हे आप त्या साईडला ठेवायची आहे. आणि उंची जी आहे ती 17 इंच आहे हाताची आणि रुंदी जी आहे ती 9 इंच आहे. मुंडा खोली 3 इंच घ्यायची आहे. मुंडा खोलीपर्यंत जी रेष मारलेली आहे त्याचं निम्म करायचं आणि जी पुढची लाईन दिलेली आहे त्याचं निम्म करायचं. या ठिकाणी 1/2 इंच घ्यायचं आणि खाली 1/2 इंच घ्यायचं आणि स्लीव्सचा आकार द्यायचा आणि अशा पद्धतीने स्लीव्स कट करून घ्यायचे. आता आपण कॅनव्हासवरती गळ्याचं माप घेणार आहोत. गळ्याची रुंदी जी आहे ती 2.5 इंच ठेवायची आहे. पाठीमागचा गळा आपण कट करत आहोत. 4 इंची लांबी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे. मध्ये आपण बोट नेक करणार आहोत. याच्यासाठी खाली 9 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला ज्या आकारात हवा आहे त्या आकारात तुम्ही गळ्याचा आकार देऊ शकता. एक विंचावरती अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. कॅनव्हासवरती कॅनव्हास कट करून घ्यायचा. कॅनव्हासवरती गळा बनवून घेतला की खूप छान आणि व्यवस्थित असा गळा होतो. असं 1/2 इंचापासून कट करून घेतलं की आपल्याला माप घालताना व्यवस्थित होतं. आता आपण शिवायला घेऊया. याच्यासाठी उलट्या बाजूवरती अस्तर ठेवायचं आहे आणि अस्तर जोडून घ्यायचा आणि एक्स्ट्राचं जे कापड असतं ते कट करून घ्यायचं. अस्तर जोडून घेतलेलं आहे. आता आपण पाठीमागचा गळा बनवून घेणार आहोत. कॅनव्हास जे आहे एका अस्तरच्या कपड्यावरती घेतलेलं आहे आणि त्याचा बरोबर मध्ये कट करायचा आणि बरोबर अशा पद्धतीने ठेवून गोल नेकचा आकार
देऊन घ्यायचा आणि शिवल्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड असतं ते कट करून घ्यायचं, बरोबर कॅनव्हासच्या बरोबरीने कट करून घ्यायचं. कॅनव्हासवरती गळा बनवून घेतल्यामुळे व्यवस्थित असा गळा बनतो. छोटे छोटे कट्स करून घ्यायचे म्हणजे गळा व्यवस्थित असा बनतो. कट्स देऊन झाल्यानंतर गळा अशा पद्धतीने परतून घ्यायचा आणि त्याच्यावरती दाब टीप मारून घ्यायची, म्हणजे छान असा आपला व्यवस्थित गळा होतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार नेकचं डीप ठेवू शकता. जर डीप नेक हवा असेल तर तुम्ही त्याचा आकार तुमच्या पद्धतीने डीप देऊ शकता. तुम्हाला जसा हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही गळ्याचा आकार देऊ शकता. आता आपला बॅक नेक तयार झालेला आहे. इथे आपण बटन लावून घ्यायचं आहे. जर जीप लावायची असेल तर मध्ये मध कट करून घ्यायचं आणि जीप लावून घ्यायची. मध्यापासून चार चार अंतरावर 6-6 इंचाचे 2 टक्स देऊन घ्यायचे. आता फ्रंट नेक बनवायचा आहे. 2.5 इंची रुंदी आणि 6.5 इंची लांबी घेतलेली आहे. गोल गळा बनवायचा आहे. तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये गळ्याचा आकार देऊ शकता. कॅनव्हासवरती नेक कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने 1/2 इंचावरती पासून खाली नेक कट करून घेतल्यामुळे कपड्यावरती हा नेक ठेवल्यानंतर बरोबर 5 इंचाचा तयार होतो. कमी जास्त होत नाही. फ्रंट भागाच्या उलट्या भागावरती कापड ठेवून जोडून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जे कापड असतं ते कट करून घ्यायचं. आणखी एका कपड्यावरती हे फ्रंटचा कट करून घेतलेला नेक ठेवायचा आहे आणि तो सुद्धा ह्या फ्रंटच्या साईडवरती ठेवून अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे. स्टिच करून घेतल्यानंतर बरोबर कॅनव्हासवरती हे कट करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे. कट्स दिल्यामुळे गळा व्यवस्थित परतून घेता येतो आणि आकारसुद्धा व्यवस्थित येतो. वरचं जे एक्स्ट्रा ठेवलेलं आहे ते जोडून शिवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने नेक पलटून घ्यायचा. आणि एक्स्ट्राच्या ज्या कपड्याला आहे पाठीमागच्या भागाला गेलेला आहे त्याला हात शिलाय घालून घ्यायची. समोरसुद्धा 2 टक्स देऊन घ्यायचे आहेत. 4-4 इंचावरती 6-6 इंचाचे टक्स द्यायचे आहेत. समोरच्या भागावरती पाठीमागचा भाग अशा पद्धतीने ठेवून त्याचे शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. 6.25 इंचाची क्रॉस पट्टी काढून घेतलेली आहे. ती डबल घ्यायची आणि ही हाताला जोडून घ्यायची आहे. शोल्डरच्या स्लीव्ह साईडला ही पट्टी जोडून घ्यायची. जोडून घेतलेली पट्टी आहे ती अशा पद्धतीने आतल्या बाजूने दुमडून घ्यायची आणि याच्यावरती लागून लागून 2 शिलाया द्यायच्या, म्हणजे छान असं फिनिशिंग येतं. ह्या बाजूच्या हातला सुद्धा जोडून घ्यायचं आहे. आतला जो अमरेला वन पीस आहे तो स्लीवलेस आहे. छान फिनिशिंग आलेला आहे. खालच्या घेऱ्याला जो जोड आलेला आहे तो आता स्टिच करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं. स्टिच करून घ्यायचं आणि त्याच्यावरती एक दाब टीप मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला सुद्धा अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. अस्तरला सुद्धा जो जोड आलेला आहे तो सुद्धा स्टिच करून घ्यायचा. आता आपण अस्तरवरती हा मेन जो फॅब्रिक आहे तो वरच्या बाजूला कमरेच्या बाजूला जोडून घ्यायचा आहे. जो बॉडीचा पार्ट बनवलेला आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हे वरच्या बाजूने सरळ बाजू ठेवायची आणि हा घेऱ्याचा भाग जो आहे तो सुद्धा जोडून घ्यायचा. अशाच पद्धतीने
दोन्ही भाग ही जोडून घ्यायचे आहेत. एक साईडचा जोडून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे जोडून घेतलेलं आहे. आता हा भाग असाच खाली सरकवायचा आणि हा दुसरा जो पाठीमागचा भाग आहे त्याच्यावरती आणखी जो एक घेऱ्याचा भाग आहे तो ठेवायचा. उलटी बाजू वरती करायची आणि सरळ बाजू दोन्ही आतल्या बाजूला ठेवायच्या आणि जोडून घ्यायचं. हा भाग जोडून घेतल्यानंतर आता आपण मापं घालून दोन्ही बाजूंनी स्टिच करायचं. मापं घालताना पहिल्यांदा छातीच्या वरच्या टोकापासून दोन्ही बाजूच्या टोकापर्यंत माप घ्यायचं. 22 आलेलं आहे. आता आपल्याला 18 ठेवायचं आहे. 18 ठेवायचं असेल तर 18 पुढे 22 म्हणजे 4 होतात, 4 इंच होतात. 4 इंच आहे म्हणजे ह्या बाजूला 2 इंच आणि त्या बाजूला 2 इंच सोडायचं आणि 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. दोन्ही बाजूला 2-2 इंच सोडून मार्किंग करून घ्यायचं. कमरेचं सुद्धा माप घ्यायचं, किती आलंय ते बघायचं, किती 18 आलेलं आहे. आता आपल्याला जर 16 घ्यायचं असेल तर आपण काय करायचं, वरती एक्स्ट्रा 2 आहे म्हणजे ह्या बाजूला 1 सोडायचं आणि त्या बाजूला 1 सोडायचं आणि 1-1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. अशा पद्धतीने फिटिंगची मापं घालायची आणि खडूने आखून घ्यायचं आणि स्टिच. आपल्याला छातीचं जे माप ठेवायचं आहे ते तयार 18 ठेवायचं आहे आणि या ठिकाणी 22 आलेलं आहे म्हणून 18 पुढं 22 4 इंच होतं म्हणून दोन्ही बाजूला 2-2 इंच सोडायचं आहे आणि कमरचं सुद्धा सांगितल्याप्रमाणे माप घालायचं आहे. त्यानुसार स्टिच करून घ्यायचं. खालचा जो घेरा आपल्याला वेगवेगळा अस्तरचा भाग आणि फ्रंटचा भाग जर वेगवेगळा जोडायचा असेल तर अशा पद्धतीने जोडून घ्यायचा. अशा पद्धतीने जोडून घेतला की अस्तर वेगळा जोडला जातो आणि फ्रंटचा जो भाग आहे तो सुद्धा जोडला. या ठिकाणी एक बटन लावायचं आहे आणि पाइपिंग त्याच्यामध्ये घालण्यासाठी करायची आहे. नेकची रुंदी जी आहे ती 2.5 इंच आहे, 2.5 इंच, आणि लांबी जी आहे ती 4 इंच आहे. शोल्डरपासून 17 इंचावरती मार्किंग करायचं आणि बरोबर खालून 17 इंचापर्यंत मधोमध समोरच्या बाजूने कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने जॅकेटचा समोरचा भाग कट करून घ्यायचा. पाठीमचा नेकसुद्धा 4 इंचावरती 2.5 इंच रुंदी आणि 4 इंच लांबी असं कट करून 1.25 इंचाची क्रॉस पट्टी कट करून घ्यायची. ही पट्टी 2 फोल्ड करून घ्यायची. अशी गळ्याला पट्टी जी वापरतो आपण तशा पद्धतीने ही पट्टी कट करून घ्यायची आहे आणि ती 2 भागामध्ये धरून घ्यायची आणि नेकवरती उलट्या बाजूने जोडून घ्यायची आहे. नेकची जी उलटी बाजू असते त्या बाजूने ही पट्टी 1.25 इंच जोडून घ्यायची. उलट्या बाजूने जोडून घेतल्यानंतर सरळ बाजूवरती ही पट्टी अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आणि ह्याच्यावरती एक स्टिच मारून घ्यायची. वरच्या बाजूने अशी छान पट्टी शायनिंगच्या ह्या कपड्यामुळे छान दिसून येते. तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूंनी छान असं फिनिशिंग आलेलं आहे. आता आपला हा फ्रंट नेक तयार झालेला आहे. आता अशी 1.25 इंची पट्टी घेऊन पाठीमागचा नेक बनवून घ्यायचा आहे. उलट्या साईडनं घ्यायचं आणि समोरच्या बाजूला परतून पट्टी अशाच 1.25 इंची क्रॉस पट्ट्या कट करून घ्यायच्या आणि त्या एकमेकाला जोडून घ्यायच्या. त्या एकमेकाला जोडून घ्यायचं आणि अशा पद्धतीने लांब पट्टी तयार करून घ्यायची. फ्रंटला जो आपण कट करून घेतलेला आहे त्या भागावरती ही पट्टी जोडून घ्यायची आहे. त्याच्यासाठी उलट्या भागावरती ही पट्टी जोडून घ्यायची. उलटी बाजू जी आहे त्या बाजूने अशा पद्धतीने ही पट्टी जोडून घ्यायची.
व दोमद जे 17 इंचाचं मार्किंग केलेले आहे त्या ठिकाणी बरोबर असं वरती करून पट्टी व्यवस्थित अशी जोडून घ्यायची, म्हणजे त्या ठिकाणी गोलाकार फिरणार नाही, व्यवस्थित असा आकार येईल। अशा पद्धतीने ही पट्टी जोडून घ्यायची, छोटे छोटे कट्स लावून घेऊन नंतर ही पट्टी परतून घ्यायची। पूर्ण पट्टी जोडून झाल्यानंतर सरळ बाजूवरती अशा पद्धतीने त्याच्यावरती परत एकदा स्टिच देऊन घ्यायची, म्हणजे छान असं बारीक पाइपिंग केल्यासारखं फिनिशिंग येईल। आता ही फ्रंट साइडला पट्टी जोडून घेतलेली आहे। अशा पद्धतीने फ्रंट साइडवरती आता ही दुसरी बाजू ठेवायची आहे। सरळ बाजू जी आहे ती दोन्ही आतल्या बाजूला ठेवायच्या, उलट्या बाजूला, आणि शोल्डर जॉईंट करून घ्यायचं। शोल्डर जॉईंट करून घेतलेलं आहे। आता आपण हात जोडून घ्यायचे, दोन्ही हातांना सुद्धा अशा पद्धतीने ही 1.25 इंची पट्टी जोडून घ्यायची। हाताला सुद्धा उलट्या बाजूनही 1.25 इंचाची पट्टी जोडून घ्यायची, डबल फोल्ड करून ही पट्टी जोडून घ्यायची, उलट्या साइडनं जोडायची। आणि नंतर ज्या पद्धतीनं आपण जॅकेटसाठी पलटून त्या बाजूनं घेतलेली आहे त्याच पद्धतीने हाताला सुद्धा पट्टी जोडून घ्यायची। आता दोन्ही स्लीव्ज जॉईंट करून घ्यायचे। जॅकेटची सरळ बाजू वरती ठेवायची आणि त्या सरळ बाजूवरतीच समोरची सुद्धा सरळ बाजू ठेवायची आणि दोन्ही बाजूंनी जॉईंट करून घ्यायचं। वन पीससाठी जशी मापं घेतलेली आहेत त्या पद्धतीनेच कमरपर्यंत मापं घालायची आहेत आणि हे स्टिच करून घ्यायचं। कमरपर्यंत बरोबर सांगितल्याप्रमाणे मापं घालायची आणि खालच्या बाजूला 1-1 इंचावरती धरून मापं घालून घ्यायची। शोल्डर पासून पूर्ण व्यवस्थित माप आहे का नाही बघून घ्यायचं आणि का लांबी कमी जास्ती झाल्यास कट करून घ्यायची। खालच्या साईडला सुद्धा अशा पद्धतीने पट्टी जॉईंट करून घ्यायची। मस्त असं आपलं नेटचं जॉकेट तयार झालेलं आहे। आता इथं बटन्स लावून घ्यायचे। आतलं वन पीसही तयार आहे। तुम्ही दोन्ही एका वेळी किंवा वेगवेगळं घालू शकता। अशी मम्मीच्या माहेरवरून ज्या ताई आल्या होत्या तर त्यांनी हा ड्रेस माझ्यासाठी घेऊन आल्या होत्या, तर मम्मीची रिएक्शन बघूया काय। छान 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 दिसू लागले, मस्त लागले, परफेक्ट शिवले। कसं काय गं तिला कळालं ते अंदाजाने शिवले, तर परफेक्ट शिवले तू। तिनं बघितली तुला मनाली बघितलो म्हणली ती व्हिडिओ मध्ये छान झालं ना, मस्त शिवलं।